नमस्कार, मी धीरज बानवडे। कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी। टाळेबंदीच्या काळात घरातच राहा, सुरक्षित राहा हा नारा असल्याने अनेक जण घरातच होते। मात्र अनलॉक 5 मध्ये पर्यटन स्थळं सुरू करण्यात आल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत। अनलॉक 5 मध्ये विदर्भातील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, त्यामुळे मेळघाटमधील चिखलदऱ्यातील पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे। धुक्यात हरवलेली वाट, आळणवळणाचा रस्ता, रस्त्याच्या चोवीकडे सर्वत्र हिरवळ, लांबच लांब रांगा, हे आल्हाददायक दृश्य आहे मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या चिखलदरा येथील। टाळेबंदीनंतर चिखलदरा आता पर्यटकांनी फुलला, तर पर्यटकांमुळे स्थानिकांचा रोजगार सुद्धा सुरू झाला आहे। तर आता हे सुरुवात झाले 2 महिन्यापासून, तर आता थोडंसं लयनवर येऊन राहिलं काम। त्याच्यानंतर आम्हाला खूप उपासमारी आली होती धंद्याच्या विषयी। पर्यटक येऊन राहिले आणि पर्यटकांच्यामुळे रोजगार वगैरे आता धीरे धीरे सुरू झालेला आहे। तर वातावरण एकदम आपला काश्मीर कसा राहते तसा आहे, मिनी काश्मीर आहे चिखलदरा। इथले जे पॉईंट वगैरे आहे, इथे 14-16 पॉईंट जे आहे, ते आता ह्या हरिकेन पॉईंट आहे, त्याच्याबाबत व्यवसाय चांगला चालतो, धंदा चांगला चालतो। चिखलदरा येथे असलेली जंगल सफारी पर्यटकांची आवडती आहे। सोबतच पुरातन काळात असलेलं देवीचं मंदिर, सध्या मंदिर बंद असल्याने देवी पॉईंटवर पर्यटकांची हिरमोड होत आहे। मात्र देवी पॉईंटला लागून असलेल्या शक्कर तलावाजवळ पर्यटक गर्दी करतात। या ठिकाणी बोटिंगची सुविधा असल्याने सुद्धा पर्यटक मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे। तर आणि आमचं मूड पण फ्रेश झालं, मुलं पण लॉकडाऊनमुळे बोर झालेले होते आणि आम्हाला पण असं वाटत होतं की केव्हा बाहेर जायला मिळेल किंवा नाही मिळेल, पण इथे आल्यानंतर पूर्ण मन असं प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतंय। निसर्गाचा आनंद इथे एक असा मनाला स्पर्श करून जातो की एक सुख पसरलेलं आहे आणि निसर्गाची जणूवार एक हिरवी चादर इथे पसरलेली आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आज, असं खूप बरं वाटतंय। विदर्भातील सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ चिखलदरा असल्याने या नंदनवनाला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। जगदीश जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती।